नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कव्हर। स्वागत आहे आपलं डीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 623 जागेसाठी भरती आलेली आहे। तर ह्या जे काही 623 जागा येतात, तर त्याच्या ज्या काही 511 जागा येतात, तर ह्या 511 ज्या काही जागा येतात, तर ह्या काही ट्रेनिंग इंजिनियरसाठी येतात आणि काही प्रोजेक्ट इंजिनियरसाठी येतात, आणि ज्या काही 112 जागा येतात, तर त्या अप्रेंटिसशिप पोस्टसाठी त्या आहेत। ठीक आहे, तर यातल्या ज्या काही 511 जागा येतात, तर त्या नेमक्या कोणत्या आहेत ते आपण आता बघूया। तर बघा, टोटल जागा येतात 511। ठीक आहे, पदाचे नाव आणि तपशील बघा। इथं जे काही पद क्रमांक पहिला आहे, तर ते आहे ट्रेनिंग इंजिनियर फर्स्ट, त्याच्या जागा येतात 308, आणि त्यानंतर आहे प्रोजेक्ट इंजिनियर फर्स्ट, त्याच्या येतात 203। अशा टोटल जागा किती आता? 511। उर्वरित ज्या काही जागा येतात 112, तर त्या अप्रेंटिसशिपचा येतात, ते सुद्धा आपण बघणारच आहोत। तर बघा, ह्याच्या काही 511 जागा येतात, तर याच्यापैकी शैक्षणिक पात्रता बघा, या जागेसाठी काय पाहिजे। ठीक आहे, तर बघा, जनरल किंवा मग OBC किंवा मग EWS कॅटेगरी जर असेल तुमची, तर मग तुमची प्रथम श्रेणी तुम्ही उत्तीर्ण पाहिजेत, आणि जर तुम्ही SC ST किंवा मग PW कॅटेगरीची असाल, तर मग तुम्ही उत्तीर्ण श्रेणीमध्ये असले तरी चालते। परत बघा, जे काही ट्रेनिंग इंजिनियर पद आहे, तर याच्यासाठी पद क्रमांक पहिल्यासाठी बघा शैक्षणिक पात्रता काय, तुमचं BE किंवा BTEC पाहिजे तुम्हाला। इथं त्या फील्ड दिलेल्या आहेत, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा मग कम्युनिकेशन, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा मग इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, याच्यामध्ये तुम्ही BE किंवा BTEC झालेले पाहिजे। ठीक आहे, परत बघा, इथं जे काही पद क्रमांक 2 आहे, प्रोजेक्ट इंजिनियर फर्स्ट, तर याच्यासाठी तुम्ही सुद्धा BE किंवा BTEC असले पाहिजेत, हा पहिला क्रायटेरिया आहे। तर तुमचं BE आणि BTEC तुम्हाला जे काही इथं स्क्रीनवर दिसत आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं पाहिजे। ठीक आहे, आणि 2 नंबर म्हणजे जो काही तुमचा सेकंड क्रायटेरिया आहे, तर तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असला पाहिजे, तरच तुम्ही जे काही पद क्रमांक 2 आहे, तर याच्यासाठी क्वालिफाय होसाल। ठीक आहे, म्हणजे हा तुमचा क्रायटेरिया आहे। परत बघा, इथं जर आपण वयाची एड बघितलं, तर 1 ऑगस्ट 2021 रोजी जे काही पद क्रमांक पहिला आहे, तर त्याच्यासाठी तुमचं 18 ते 25 वर्ष वय असलं पाहिजे, आणि जे काही पद क्रमांक 2 आहे, तर त्याच्यासाठी तुमचं 18 ते 28 वर्ष वय असलं पाहिजे। परत तुमची जर कॅटेगरी SC किंवा ST असेल, तर तुम्हाला त्यामध्ये 5 वर्ष वाढवण्यात येतील, आणि जर तुमची कॅटेगरी OBC असेल, तर त्यामध्ये 3 वर्ष अजून वाढवण्यात येणार आहेत। ठीक आहे, परत बघा, इथं जर तुम्ही फीचा विचार केला, जर तुम्ही SC किंवा मग ST किंवा PW कॅटेगरीचे असाल, तर तुम्हाला इथं कोणतीही फी लागणार नाही, आणि तुम्ही जर ह्या कॅटेगरी सोडून दुसऱ्या कॅटेगरीचे असाल, जनरल किंवा मग OBC किंवा मग EWS, तर पद क्रमांकासाठी तुम्हाला इथं 200 रुपये फी लागणार आहे, आणि जे काही पद क्रमांक 2 आहे, तर तुमची जर कॅटेगरी जनरल किंवा मग OBC किंवा मग EWS असेल, तर तुम्हाला इथं 500 रुपये फी लागणार आहे। ठीक आहे, परत बघा, जे काही तुम्हाला नोकरी करायची आहे, तर हे नोकरीचं ठिकाण बेंगळूर कॉम्प्लेक्स कर्नाटक याच्यामध्ये असणार आहे, आणि हा जो काही तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख इथे 15 ऑगस्ट 2021, तर तुम्ही या तारखेच्या आतमध्ये ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ठीक आहे, परत बघा, आता उरलेले जे काही 112 जागा आहे, तर ह्या अप्रेंटिसशिपच्या जागा येतात। ठीक आहे, तर बघा, याच्यामध्ये टोटल 4 अप्रेंटिसशिप आहेत, फिटरमध्ये येतात टोटल जागा 5, इलेक्ट्रिशियनमध्ये येतात 10, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये येतात 10, आणि COPA याच्यामध्ये येतात 87। अशा प्रकारे तुम्हाला टोटल 112 जागा ह्या आहेत। ठीक आहे, तर शैक्षणिक पात्रता काय, जो काही इथं तुम्हाला हे पद क्रमांक दिसत आहेत, ठीक आहे, पद क्रमांक आणि पद, तर याच्यामध्ये तुमचा संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा मग NCERT उत्तीर्ण झाले पाहिजेत, आणि जर वयाची अड बघितली, तर 30 सप्टेंबर 2021 रोजी तुमचं 21 वर्षापर्यंत तुमचा वय असलं पाहिजे, आणि जर तुम्ही SC किंवा ST असाल, तर त्यामध्ये 5 वर्ष वाढवून घ्या, आणि OBC 3 वर्ष वाढणार आहेत। ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला कोणतीही फी लागणार नाही, आणि ह्या जे काही 112 अप्रेंटिसशिपचा जागा येतात, तर याचं नोकरीचं ठिकाण गाजियाबाद युनिट असणार आहे, आणि याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती असणार आहे? 10 ऑगस्ट 2021। ठीक आहे, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो काही पद क्रमांक पहिलं होतं, म्हणजेच ज्या 511 जागा येतात, तर याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आपण आता बघणार आहोत। तुम्हाला तसाच अप्रेंटिसशिपचा सुद्धा फॉर्म भरायचा, तुम्ही या इंजिनिअरिंगचा फॉर्म कसा भरायचा आहे हा पाहून घ्या, त्यानंतर तुम्हाला जो काही अप्रेंटिसशिपचा फॉर्म आहे तुम्ही तो भरू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, कुठे जाऊ नका, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी मित्रांनो, फॉर्म भरण्याच्या आधी तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये याची माहिती घ्यायची असेल, तर तुम्हाला जी काही स्क्रीनवर PDF दिसत आहे, तर तुम्ही PDF वाचून घ्यायची, याच्यामध्ये संपूर्ण डिटेल आहे। ठीक आहे, तुम्ही ही वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला नेमक्या जागा कशा येतात, काय येतात, पेमेंट वगैरे किती असणार आहे, हे सगळं काही कळणार आहे। ठीक आहे, तर तुम्ही ही PDF पाहून घ्यायची, लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथून तुम्ही ही PDF डायरेक्ट डाउनलोड करू शकता। चला तर मग आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आपण पाहूया। सर्वप्रथम बघा, तुम्हाला ही जी काही लिंक दिसत आहे, तर या लिंकवर यायचं आहे, याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला असं काही पेज दिसणार आहे,
तर बघा ही स्टेप म्हणजे हा जो काही फॉर्म आहे तर तुम्हाला दोन स्टेपमध्ये असणार आहे. तुम्हाला पहिल्यांदा साइन अप करायचं आहे, त्यानंतर फिल रजिस्ट्रेशन फॉर्म अँड अपलोड डॉक्युमेंट. ठीक आहे, अशा दोन स्टेपमध्ये हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथं मूव टू नेक्स्ट स्टेप असं काही दिलेलं आहे, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर बघा मी त्यावर क्लिक करतो. त्यानंतर बघा इथं तुम्हाला स्क्रीनवर काही इन्स्ट्रक्शन दिसत आहेत, तर इथं तुम्हाला जो काही फोटोग्राफ अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचरसुद्धा अपलोड करायचे तर त्याचा फाईल फॉर्मॅट जेपीजी किंवा मग पीएनजी असला पाहिजे आणि त्याची मॅक्झिमम साईज किती असली पाहिजे, 1 MB असली पाहिजे. ठीक आहे, तर बघा इथं तुम्हाला आता उजव्या ठिकाणी रजिस्टर नाऊ हे जे काही बटन दिसत आहे तर या रजिस्टर नाऊ बटनवर क्लिक करायचं, कारण की आपल्याला आता रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागते. ठीक आहे, तर बघा आता तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचं पेज आलेलं आहे. तर बघा आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर बघा पहिल्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे पोस्ट अप्लाइड फॉर, तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर त्या पोस्टचं नाव इथं टाईप करून घ्यायचं आहे. तर बघा इथं प्रोजेक्ट इंजिनियर 1 आणि ट्रेनिंग इंजिनियर 1 हे आहेत. तुम्हाला जो काही तुमचा एज्युकेशन क्रायटेरिया आहे त्यानुसार तुम्हाला ही पोस्ट सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला पुढे जायचं आहे. यामध्ये म्हटलेलं आहे नेम इन फुल, म्हणजे तुमचं जे काही नाव आहे तर तुम्हाला फुल नेम टाकायचं, जसं तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर असणार आहे तसं. ठीक आहे, नाव टाकल्यानंतर तुम्हाला आता खाली जायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला इथं ईमेल आय डी टाकून घ्यायचा, तो तुमचा चालूवाला ईमेल आय डी असला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबरमध्ये मोबाईल नंबरसुद्धा एंटर करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे अल्टरनेट मोबाईल नंबर असला तर अल्टरनेट फोन नंबरसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा जो काय आहे तो. त्यानंतर बघा सेक्समध्ये तुमचं मेल ऑर फिमेल जे काय आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता तुम्हाला कॅटेगरी इथं सिलेक्ट करायचे. बघा इथं जनरल, अदर, बॅकवर्ड क्लास, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. ठीक आहे, तर तुमची जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्हाला ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला इथं फी लागणार आहे, जे की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा इथं नॅशनॅलिटी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची, तुम्हाला नॅशनॅलिटी इंडियन म्हणून सिलेक्ट करायची. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढे काय म्हटलं आहे, आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, म्हणजे तुम्ही डिसेबल आहात का, जर असाल तर येस करा आणि जर नसाल तर मग नो करा. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला काय म्हटलेलं, आर यू अ एक्स सर्व्हिसमॅन, म्हणजे तुम्ही याच्या आधी सर्व्हिसमध्ये होते का, एक्स सर्व्हिसमॅन आहात का, जर असाल तर येस करा, नसाल तर मग नो करा. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं काय म्हटलं, आर यू अ बेल एम्प्लॉय, तुम्ही याच्या आधी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये काम केलेलं आहे का. ठीक आहे, म्हणजे तुम्ही याचे एम्प्लॉय आहात का, जर असाल तर येस करा, नसाल तर मग नो करा. आणि जर तुम्ही येस केलं तर मग तुम्हाला इथं स्टाफ नंबर वगैरे हे काय बाकी डिटेल भरावं लागते. ठीक आहे, तर बघा मी नो करतो. त्यानंतर बघा तुम्हाला इथं काय म्हटलेलं आहे, आर यू एम्प्लॉय इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, पी एस यू ऑर ऑटोनॉमस बॉडीज, म्हणजे तुम्ही याच्या आधी किंवा मग सध्या तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये किंवा दुसरीकडे कुठेकडे काम करत आहात का, जर असाल तर मग येस करा, नसाल तर नो करा. ठीक आहे, तुम्ही जर येस केलं तर तुम्हाला इथं एम्प्लॉईचं नाव वगैरे सुद्धा टाकून घ्यावं लागते. ठीक आहे, तर बघा मी नो करतो. त्यानंतर बघा तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ निवडून घ्यायची या कॅलेंडरमधून तुमची जी काय असणार आहे ती. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ निवडल्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे. तुम्ही डेट ऑफ बर्थ निवडली की ऑटोमॅटिक इथं जे काही तुमचं एज वगैरे दिसणार आहे 1/8/2021 या दिवशी ते खाली येणार आहे. ठीक आहे, तर बघा मी सगळी डिटेल भरून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सगळी डिटेल भरल्यानंतर इथं जे काही कंटिन्यू बटन आहे तर या कंटिन्यू बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही मेसेज येणार आहे. ठीक आहे, OTP हॅज सेंड टू युअर ईमेल अँड फोन नंबर. त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP वगैरे आलेला असेल तर तो OTP तुम्हाला या OTP फील्डमध्ये एंटर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर जो काही ईमेलवर OTP गेलेला तर तो तुम्हाला यामध्ये एंटर करायचा आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर परत कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला एक मेसेजसुद्धा आलेला असेल. ठीक आहे, त्यामध्ये तुमचं जे काय रजिस्ट्रेशन आहे तर हे रजिस्ट्रेशन झालेलं तुम्हाला दाखवतं. आता बाकी डिटेल तुम्हाला भरायचे. ठीक आहे, तर बघा तुम्हाला याच्यामध्ये काय काय फील्ड ह्या एडिट करता येत नाहीत. ठीक आहे, तर बघा आता तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या ज्या फील्ड दुसऱ्या घ्यायच्या आहेत तर त्या तुम्हाला याच्यामधून निवडून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर बघा आता तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला आता सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड न्यू कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता बेसिक डिटेल इथं भरायचे. ठीक आहे, तर याच्या पहिल्यामध्ये याच्यामध्ये बघा तुम्हाला काय म्हटलेलं आहे, फादर्स नेम तुमच्या वडिलाचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मदर्स नेममध्ये तुमच्या आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा ती इथं मॅरिड स्टेटस, वैवाहिक स्थिती, जर तुम्ही मॅरिड असाल किंवा मग सिंगल असाल तर तुम्हाला ते चूज करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला इथं ॲड्रेस, तुम्हाला ॲड्रेस फील्ड भरून घ्यायचे. तर ॲड्रेस 1 तुमचा जो काही ॲड्रेस आहे तर तुम्हाला ॲड्रेस एंटर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ॲड्रेस एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं निअरेस्ट रेल्वे स्टेशन, तुमच्याजवळचं जे काही रेल्वे स्टेशन पडते तुम्हाला जवळचं एकदम, तर त्या रेल्वे स्टेशनचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जिल्हा आहे किंवा मग सिटी आहे तर त्याचं नावसुद्धा इथं टाकायचं आहे. त्यानंतर लिस्टमधून तुमचं जे काही स्टेट आहे तर ते स्टेट्स तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा इथं जो काही पिनकोड आहे तर तो पिनकोड तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे. ठीक आहे,
त्यानंतर बघा इथं तुम्हाला परमनंट ऍड्रेस भरायचा. आपण आता जो काही भरला तर हा करस्पॉन्ड ऍड्रेस आहे, म्हणजे सध्याचा पत्ता. जर तुमचा करस्पॉन्ड ऍड्रेस आणि जर परमनंट ऍड्रेस जर सेम असेल तर खाली बघा तुम्हाला एक बटन दिलेलं आहे सेम ॲज करस्पॉन्ड ऍड्रेस, म्हणजे जो काही तुमचा परमनंट ऍड्रेस आहे तर हा परमनंट ऍड्रेस तुमच्या करस्पॉन्ड ॲड्रेसवानी होणार आहे, ठीक आहे. आणि तो जर वेगळा असेल तर मग ही टिक काढून घ्यायची आणि परत तुम्हाला तुमचा जो काही परमनंट ॲड्रेस आहे तर तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर माझा दोन्ही सेम आहे, त्यामुळे मी सेम ॲज करस्पॉन्ड ॲड्रेस या बटनावर क्लिक करतो, ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू याचे काही खाली बटन आहे तर त्या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा मी सगळी डिटेल एकदा भरतो आणि सेव्ह कंटिन्यू या बटनावर क्लिक करतो. त्यानंतर बघा तुम्हाला आता एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल भरून घ्यायचे, ठीक आहे. तुमचा फॉर्म सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. तर बघा तुम्हाला आता इथं एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये 10वीची डिटेल टाकायची, 12वीची डिटेल टाकायची, तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर डिप्लोमाची टाकायची आणि तुम्हाला डिग्रीचीसुद्धा क्वालिफिकेशन टाकून घ्यायची, ठीक आहे. तर बघा तुम्हाला आता इथं 10वीमध्ये तुमच्या युनिव्हर्सिटीचं जे काही नाव आहे तर ते युनिव्हर्सिटीचं नाव इथं टाकून घ्यायचं किंवा मग तुमच्या शाळेचं नाव. त्यानंतर तुमचं स्पेशलायझेशन 8 होतं काय होतं त्यानंतर तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंगमध्ये तुम्ही ज्या वर्षी 10वी पास झाले तर त्याच्यामधून सिलेक्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. जे काही तुमचं वर्ष असेल 10वीचं पासिंगचं. त्यानंतर तुम्हाला इथं श्रेणी निवडायची, फर्स्ट क्लास, पास किंवा मग जे काय असणार आहे ते, ठीक आहे. तर बघा त्यानंतर तुमचं जे काही पर्सेंटेज 10वीचे तर ते पर्सेंटेज तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा इथं अपलोड मार्कशीट ओनली PDF मॅक्झिमम 1 MB, म्हणजेच काय तुम्हाला इथं तुमची 10वीची मार्कशीट अपलोड करायची आणि ती PDF फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे. परत तिची साईज जी काय आहे तर ही 1 MB असली पाहिजे, ठीक आहे. तर तुम्हाला इथं चूज फाईल या बटनवर क्लिक करून तुमचं जी जिथं काय तुम्ही 10वीची मार्कशीट ठेवली तर ती तुम्हाला निवडून घ्यायची आहे, ठीक आहे. तुमची जी काय मार्कशीट तुम्ही निवडून घेतली त्यानंतर तुम्हाला अपलोड जे काय बटन आहे तर अपलोड बटनवर क्लिक करून तुम्ही ती अपलोड करून घेऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं तुम्हाला ग्रेड टाईप असं विचारत आहे तर ग्रेड टाईपमध्ये तुमचं पर्सेंटेज आहे का CGPA आहे तर हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे 10वीमध्ये जे काय असणार आहे ते, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं पर्सेंटेज कन्वर्जन डॉक्युमेंट, म्हणजे तुम्ही जर इथं CGPA जर निवडला तर तुम्हाला मग हा ऑप्शन ॲक्टिवेट होणार आहे, परंतु 10वीमध्ये आपले पर्सेंटेज आहे तर त्यामुळं तो ऑप्शन तुम्हाला तसा ॲक्टिव्ह झालेला दिसणार नाही, ठीक आहे. तसंच तुम्हाला इथं 12वीची डिटेल्ससुद्धा भरून घ्यायची आहे, ठीक आहे. तुमच्या 12वीच्या स्कूलचं नाव किंवा मग युनिव्हर्सिटीचं नाव, ठीक आहे. त्यानंतर तुमचं स्पेशलायझेशन 8 होतं, सायन्स होतं, कॉमर्स होतं, त्यानंतर पासिंग इयर, ठीक आहे. त्यानंतर तुमची श्रेणी फर्स्ट क्लास किंवा मग पास आहे जी काय असणार आहे ती, ठीक आहे. त्यानंतर तुमचं पर्सेंटेज वगैरे इथून निवडून घ्यायचं आहे, तुमचे जेवढे काही पर्सेंटेज पडलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथं तुमची 12वीची मार्कशीटसुद्धा अपलोड करायची आहे, जसं की मी आता तुम्हाला 10वीची कशी अपलोड करायची ते सांगितलं आहे. त्यानंतर बघा इथं तुम्हाला 12वीमध्ये ग्रेड होता तुमचा का CGPA होता हे सुद्धा निवडून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर हा दुसरा ऑप्शन ॲक्टिव्ह होणार आहे, जर तुम्ही CGPA निवडला तर मग तो ऑप्शन ॲक्टिव्ह होणार आहे. त्यानंतर बघा जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तुम्ही तो डिप्लोमा निवडून घ्यायचा आहे आणि जर नसेल तर मग तुम्ही नाही टाकला तरी पण चालते. त्यानंतर बघा तुम्हाला सिलेक्ट डिग्री ऑफ क्वालिफिकेशन असं विचारत आहे तर तुमचं BE झालं किंवा मग BTech झालं तर ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर बघा मी इथं BE निवडलं. त्यानंतर बघा तुम्हाला इथं डिग्रीच्या युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे, तुम्ही जिथं काही डिग्री केलेली आहे तर त्या डिग्री युनिव्हर्सिटीचं नाव किंवा मग तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव टाकलं तरी पण चालते, ठीक आहे. त्यानंतर बघा सिलेक्ट डिग्री सब्जेक्ट, तर तुम्हाला डिग्रीला सब्जेक्ट कोणते होते तर ते तुम्ही याच्यामधून निवडून घेऊ शकता. तुमचं जे काही स्पेशलायझेशन आहे तर माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन होतं त्यामुळे मी हा ऑप्शन निवडत आहे. बाकीचे इथंसुद्धा स्ट्रीम दिलेले आहेत, ठीक आहे. तुमची जी काही स्ट्रीम आहे ती तुम्ही निवडून घ्यायची आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं सिलेक्ट तुमचं इयर ऑफ पासिंग आहे डिग्रीचं जे काय असणार आहे ते, तर तुमचं जे काही पासिंग इयर आहे डिग्रीचं तर तुम्ही निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथं काय म्हटलेलं आहे सिलेक्ट क्लास, तुमचा जो काही क्लास आहे डिग्रीचा तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये पास झाले किंवा मग एसटीएस पास झाले तर ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं डिग्री, तुमच्या डिग्रीला जे काही पर्सेंटेज आहे तर ते तुम्हाला पर्सेंटेज याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही डिग्री सर्टिफिकेट आहे तर ते सुद्धा अपलोड करून घ्यायचं आहे. चूज पहिल्या बटनवर क्लिक करून तुमचं जिथं काही सर्टिफिकेट आहे तिथं ते अपलोड करून घ्यायचं आणि शेवटी निवडल्यानंतर तुम्हाला अपलोड या बटनवर क्लिक करायचं, म्हणजे जेणेकरून ते अपलोड होईल. त्यानंतर बघा इथं तुम्हाला एक ऑप्शन आहे, जसं की 10वी 12वीचा ऑप्शन होता, तुम्हाला डिग्रीला CGPA आहे किंवा मग पर्सेंटेज आहे तर ते याच्यामधून निवडून घ्यायचं. जर तुम्ही CGPA निवडलं तर मग हा पर्सेंटेज कन्वर्जनचा सुद्धा ऑप्शन अपलोड होणार आहे, तुम्हाला ते कन्वर्जन अपलोड करणं लागते, ठीक आहे. तर बघा इथं काय म्हटलं पर्सेंटेज कन्वर्जन डॉक्युमेंट, तुम्हाला इथं पर्सेंटेज कन्वर्जनचा डॉक्युमेंट अपलोड करावं लागते. तुम्हाला चूज फाईल बटनवर क्लिक करायचं आणि त्यानंतर तो डॉक्युमेंट अपलोड करायचा, त्याची साईज 1 MB पाहिजे. आणि तुम्ही जर पर्सेंटेज निवडलं तर मग तुम्हाला तो जो काही पर्सेंटेज कन्वर्जन डॉक्युमेंट आहे तर तो तुम्हाला अपलोड करायचं काम पडणार नाही, ठीक आहे. तर ही सगळी डिटेल भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर बघा मी आधी डिटेल सगळी भरतो आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करतो. त्यानंतर बघा इथं वर्क एक्सपिरियन्स असा काही ऑप्शन येत आहे,
जर तुम्ही ट्रेन इंजिनियर हे कोर्स जर निवडले असते तर मग तुम्हाला इथं 0 इयरचा एक्सपिरियन्स जरी असता तरी चालला असता, परंतु तुम्ही इथं जर प्रोजेक्ट इंजिनियर ही पोस्ट निवडली असेल तर तुम्हाला इथं 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, ठीक आहे। त्यामुळे इथे विचारत आहे डू यू हॅव प्रिवियस वर्क एक्सपिरियन्स, तर तुम्हाला यस करायचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथं डेजिग्नेशन, परत इथं ऑर्गनायझेशन ऑर कंपनी, तर तुमची जी काही कंपनी होती म्हणजे जिथं तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेला आहे तर तुम्हाला त्या कंपनीचं नाव टाकायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर तुमचं जे काही पद होतं तर त्या पदाचं नाव टाकायचं आहे, ठीक आहे। परत तुम्ही त्या कंपनीमध्ये काम कधीपासून केलं होतं तर ती डेट टाकायची आणि कधीपर्यंत केलं होतं तीसुद्धा डेट इथं तुम्हाला टाकायची आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा नेचर ऑफ द वर्क ऑर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, म्हणजे काय तुमचं जे काय रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी असतात तर तुम्हाला याच्यामध्ये एंटर करून घ्यायचे आहेत, ठीक आहे। त्यानंतर बघा तुमचं जे काही एक्सपिरियन्स लेटर वगैरे काय असते कंपनीकडून असेल तर ते तुम्हाला चूज फाईल या बटनवर क्लिक करून ते चूज करून घ्यायचं आहे तुमचं जिथं काही ते असणार आहे ते, ठीक आहे। आणि त्यानंतर तुम्हाला अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे, ठीक आहे। तर बघा मी हे अपलोड करून घेतलं आहे, तुम्हाला इथं खाली दिसतच असेल हे वालं बघा, ठीक आहे। त्यानंतर बघा तुम्ही जसं काही तुमचं एक्सपिरियन्स असणार आहे तर तुमचा कुठून कुठपर्यंत एक्सपिरियन्स तुम्ही निवडला त्यानुसार तुम्हाला इथं एक्सपिरियन्स इथं दिसणार आहे। तर बघा इथं 3 इयर्स 17 डेचा एक्सपिरियन्स इथं दाखवत आहे, तर तुम्हाला इथं कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे तरच तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता, नाही तर तुम्ही अप्लाय करू शकणार नाही, ठीक आहे। हा डिटेल भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे 7 कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करणं लागतात, तर बघा फोटोमध्ये तुम्हाला इथं 1 MBच्यापर्यंत फोटो असला पाहिजे तो आणि त्याची साईज JPG किंवा मग PNG या फॉर्मेटमध्ये असली पाहिजे, ठीक आहे। परत तुम्हाला इथं सिग्नेचरसुद्धा अपलोड करायचे आहे, त्यानंतर तुमचं जे काही कॅटेगरी आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ते सुद्धा अपलोड करायचं आहे, परत तुम्हाला प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमच्या 10वीचं किंवा 12वीचं जे काही सर्टिफिकेट असते, ठीक आहे, त्याच्यावर डेट ऑफ बर्थ असली पाहिजे, तर असं तुम्हाला प्रूफसुद्धा अपलोड करायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं बी किंवा मग BTech प्रोफेशनल सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर हे जे काही सगळे सर्टिफिकेट आहेत तर जे काही बीचं सर्टिफिकेट आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेटसुद्धा आहे PDF फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे, त्यानंतर तुमचा प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थसुद्धा PDF फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे, बाकी मग तुमचं जे काही सिग्नेचर आणि फोटो आहे तर हे JPG किंवा मग PNG फॉर्मॅटमध्ये असलं तरी चालते, ठीक आहे। तर बघा तुम्हाला इथं चूज फाईल बटनवर क्लिक करायचं आहे आणि जिथं तुमचा फोटो आणि सिग्नेचर असणार आहे तर ते तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे। तर बघा मी फोटो एकदा अपलोड करून घेतो। ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर अपलोड करता तर त्यावेळेस डायमेन्शनसुद्धा त्यांची महत्त्वाची असते, तर बघा हे जे काही फोटोचे डायमेन्शन आहे तुम्हाला 100x100 आणि 150x300 या पिक्सलमध्ये ते असले पाहिजे। तसंच जे काही तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आहे तर या सिग्नेचरचे डायमेन्शन मिनिमम 50 ते 150 पिक्सलपर्यंत ती पाहिजे, ठीक आहे। तर या डायमेन्शनचासुद्धा तुम्हाला इथे विचार करायचा आहे, बाकी PDF तुम्हाला 1 MBपर्यंत अपलोड करायची आहे, ठीक आहे। तर बघा मी सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घेतो। तर बघा आता इथं मी फोटो अपलोड केलेला आहे, सिग्नेचरसुद्धा अपलोड केलेली आहे, कॅटेगरी सर्टिफिकेटसुद्धा अपलोड केलेलं आहे, नंतर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थसुद्धा अपलोड केलेलं आहे, त्यानंतर बी किंवा BTech प्रोविजनल सर्टिफिकेटसुद्धा अपलोड केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं डिक्लरेशन अक्सेप्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू अँड सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथं तुमचे पर्सनल डिटेल वगैरे काही सगळं दिसणार आहे, हा फॉर्म तुम्हाला पाहून घ्यायचं आहे। याच्यामध्ये डिटेल तुम्ही बरोबर पाहून घ्यायचं, जर तुम्हाला असं वाटलं की जर डिटेल चुकली तर मग तुम्हाला एडिट डिटेल हे जे काही बटन आहे यावर क्लिक करायचं, आणि ही जर डिटेल बरोबर असेल तर मग तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। तर बघा सबमिट याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं विचारत आहे तुम्ही वॉन्ट टू सबमिट युअर ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर तुम्हाला ओके करायचं, आणि जर तुम्ही एकदा सबमिट केलं तर तुमचा फॉर्म एडिट होणार नाही, बघा तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असं दिसत आहे, त्यानंतर ओके करायचं, ठीक आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथं स्टेटस काय दाखवत आहे, पेड दाखवत आहे, कारण SC ST आणि बाकीच्यासाठी इथं फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी तर 200 किंवा मग 500 रुपये फी लागणार आहे, ठीक आहे। तर इथं बघा प्रिंट नावाचं बटन आहे, तर या प्रिंट या बटनावर क्लिक करून तुम्ही याची प्रिंटसुद्धा घेऊ शकता किंवा मग मोबाईलमध्ये याची PDFसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, तुम्हाला जी जिथं पाहिजे असेल तिथं तुम्ही ती सेव्ह करून घेऊ शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। उरलेल्या ज्या काही अप्रेंटिसशिपचा 112 जागा येतात तर त्याचासुद्धा अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो मित्रांनो, तुम्ही ती लिंक फॉलो करा आणि तुम्हाला अशा प्रकारे तो फॉर्म भरायचा आहे। ज्यावेळेस याचं हॉल तिकीट येणार आहे तर तुम्हाला या साईटवर यायचं आहे, तुमच्याकडं जो काही मेसेज आहे त्याच्यामध्ये लॉगिन आय डी आणि पासवर्डसुद्धा दिलेला आहे, तर इथं जे काही ॲडमिट कार्ड बटन दिलेलं आहे तर या ॲडमिट कार्ड या बटनावर क्लिक करायचं, ज्यावेळेस ॲडमिट कार्ड येईल त्यावेळेस तुम्ही ते तिथून डाउनलोड करून घेऊ शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा प्रोजेक्ट इंजिनियर आणि ट्रेन इंजिनियरचा फॉर्म भरायचा आहे। तुम्हाला जो काही अप्रेंटिसशिपचा फॉर्म आहे तर त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर ती लिंक फॉलो करून तुम्ही तो फॉर्म भरून घेऊ शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा होता।
तुम्हाला जरा फॉर्म भरताना काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता किंवा मग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून तुम्हाला जी काय अडचण आली तर ती तुम्ही सांगू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा ज्यांना कोणाला भारत इलेक्ट्रॉनिकचा फॉर्म भरायचा असेल त्यांना, ठीक आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.